नाहीतने किंवा त्या प्रशासनाने त्या मजुरांना काम उपलब्ध करून द्यावं. परंतु 2 वर्षापासून आम्ही पाहतो आहे की प्रशासनाची 6-7 बैठका गेल्या वर्षभरात झालेल्या आहेत. BDO साहेब पण आदेश काढतात आणि तहसीलदार साहेब पण त्यांच्या सहीचा आदेश काढतात, परंतु जी खालची यंत्रणा आहे किंवा ते आदेश काढतात ते पण खाली अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. म्हणजे ह्या प्रशासनावरती, या प्रमुख प्रशासनावरती जे प्रमुख आहेत त्यांचा खाली अधिकाऱ्यांवर वचक आहे का, हा खरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, अनेक ग्रामपंचायतमध्ये जी काही आमची तिसरी मागणी आहे, कामं सेल्फवर घेण्यात यावी. मला वाटतं 6 मीटिंगमध्ये त्यांनी पत्र काढलं होतं आणि त्याच्या आधी पण 2021 एक मोहीम राबवण्यात आली. त्यांनी एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीच्या 5-5 लोकांना त्या विभागून दिल्या, ती खास सेल्फ तयार करण्यासाठी गावगावचे. परंतु त्या कमिटीतले ना विस्तार अधिकारी त्या भागात गेले ना कोणतेच अधिकारी गेले. म्हणजे कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये आपण पाहिलं तर 5 कामांचा सेल्फ आजही तयार नाही आहे. म्हणजे कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये जर कामाची मागणी 100 लोकांनी केली तर त्या 100 लोकांना पुरेल एवढा रोजगार आज ग्रामपंचायतकडे प्रशासनाकडे द्यायला नाही आहे. दुसरी गोष्ट, अनेक ग्रामसेवक जे काही अर्ज भरलेले त्याची पोच द्यायला नकार देतात, अर्ज स्वीकारायला नकार देतात. हे सर्व चालत असताना गेल्या 6 महिन्यापासून मजूर मागणी करतायत. जवळजवळ 500 आसपास मजुरांनी मागणी केलेली की आम्हाला काम द्यावं, परंतु त्यांना अद्यापही काम मिळालेलं नाही आहे. त्यामुळं त्या 500 लोकांना जो काही त्यांचा कायद्याने देय असलेला बेरोजगार भत्ता आहे तो प्रशासनाने लवकरात लवकर द्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे कामाचे सेल्फबाबत लेखी द्यावं की कामाचा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सेल्फ कसा तयार करणार. त्यानंतर प्रशासनाने असं लेखी द्यावं की ग्रामपंचायतमध्ये ते अर्ज स्वीकारले जातील. अनेक वेळा लेखी दिले परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर त्यांच्यावरती जे काही अर्ज स्वीकारणार नाहीत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी भूमिका प्रशासनाने घ्यावी. अन्यथा येत्या काळात जे काही उपोषणं चाललेलं आहे त्याच्यात सातत्याने दर दिवस 5-5 लोक त्याच्यात ॲड होत राहतील आणि अन्यथा मजूरसुद्धा काही संख्येने काही दिवसात इथं ज्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि हे आंदोलन, हे आमरण उपोषण एक आंदोलनाचं स्वरूप त्यांना जर येऊन द्यायचं नसेल तर प्रशासनाने याच्यात वेळोवेळी दखल घ्यावी आणि या मजुरांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवाव्या असे आम्ही किसान सभेच्या वतीने प्रशासनाला सांगतो आणि त्यांनी लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढावा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.